अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार मी मिनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव औरंगाबाद महामार्गावर उमाळे या गावात उमा महेश्वराचे शिवमंदिर आहे। श्रावण सोमवार निमित्त या शिवमंदिरात दरवर्षी उमा महेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत असते, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्यामुळे गेल्या 2 वर्षांपासून हे जागृत ऐतिहासिक मंदिर भक्तांशिवाय सुने झाले आहे। जळगावपासून उमाळे हे गाव 14 किलोमीटर अंतरावर आहे। उमा महेश्वराचे शिवमंदिर जागृतस्थान असून खानदेशवासियांचे श्रद्धास्थान आहे। हे देवस्थान महामार्गापासून 1/2 किलोमीटर अंतरावर असून हजारो वर्षांपूर्वी भगवान शंकर यांनी या भागात वास्तव्य केले होते। त्यावेळी त्यांनी पिंडीला आकार दिला असून आज ही वैशिष्ट्यपूर्ण आकाराची पिंड उमा महेश्वराची पिंड म्हणून ओळखली जाते। उमा म्हणजे माता पार्वती आणि महेश्वर म्हणजे भगवान शंकर असा त्याचा अर्थ आहे। ही पिंड एका ग्रामस्थाला आढळली तेव्हापासून त्यांनी पिंडीची पूजा अर्चना करण्यास प्रारंभ केला होता। उमा महेश्वर हे जागृत देवस्थान असून या ठिकाणी श्रावण महिन्यात महिनाभर यात्रा असते। मंदिराला असलेली पिंड ही स्वयंभू तयार झालेली आहे। या मंदिरात कळस नसून सूर्याला देवाचे दर्शन घेता येते। कोरोनाची यावर्षी देखील सावट असल्याने मंदिर परिसरात गर्दी कमी पाहायला मिळत आहे। या जागृत देवस्थानाच्या इतिहासाबाबत गावात कोणाला फारशी माहिती नाही, तरी देखील एक जागृत देवस्थान म्हणून उमा महेश्वर देवस्थान प्रसिद्ध आहे। उमा महेश्वरच्या पिंडीजवळ 2 मोठे वडाचे वृक्ष आहेत, तसेच कडुलिंब व चिंच याचेही वृक्ष आहेत। वडाचे वृक्ष 1000 वर्षापूर्वीचे असल्याचे दिसून येते। हे मंदिर पांडवकालीन असून एकाच ठिकाणी महादेव पार्वती यांचे दर्शन व्हावे या उद्देशाने पांडवांनी हे मंदिर बांधले असावे अशी आख्यायिका आहे। नमस्कार, मी अश्विनी विवेक देसाई उमा येथील रहिवासी आहे। दरवर्षी श्रावण महिन्यात या उमा महेश्वर मंदिरात पूर्ण महिनाभर यात्रा होत असते। ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की गेल्या 1000 वर्षापासूनचे मंदिर आहे। यात मूर्ती ही कुठली याच्याने बनलेली नसून स्वयंभू मूर्ती आहे। आणि इथले जे मंदिरातला इथल्या मंदिराला कळस नाही आहे, त्याचं कारण असं की स्वतः सूर्यनारायणही या भगवंताचे साक्षात दर्शन खुल्याप्रमाणे घेऊ शकतात। आणि दरवर्षीप्रमाणे जशी इथे यात्रा होते ती यावर्षी लॉकडाऊनमुळे व कोरोनामुळे होऊ शकत नाही। कुठेतरी खंत अशी वाटते की मंदिराला कुलूप आहे व देवाचं समोरून दर्शन घेता येत नाही आहे। तरी भगवंताला अशी विनंती आहे की लवकरात लवकर हे संकट टळो व आम्हाला नेहमीप्रमाणे दर्शन घेण्याची इच्छा जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण हो। आता सध्या कोरोनाच्या महामारीमुळे जगात पूर्ण हाहाकार माजलेला आहे। मी आपल्या पंचकृषीतील भाविकांना एक विनंती करतो की सध्याच्या महामारीमुळे कृपया शासनाच्या आदेशानुसार आणि ट्रस्टीने घेतलेल्या निर्णयानुसार मंदिर बंद ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे भाविकांनी कृपया इथे गर्दी करू नये आणि आपलं जे श्रद्धा आहे भगवंतावरती घरीच आपण नामस्मरण करावे आणि इथे येण्याची कृपया गर्दी करू नये। आपलं नाव? माझं मी उमाडेगावचा पोलीस पाटील रंगनाथ बिराडे। आपण पंचकोशीतील सर्व भाविकांना अनुरोध करतो की कृपया शासनाच्या पुढील आदेशापर्यंत आपण मंदिरामध्ये श्रावण सोमवारी किंवा कोण अवांतर दिवशी सुद्धा गर्दी करू नये। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा।